बातमी चंद्रपूरमधनं. चंद्रपूरमध्ये वीज कर्मचाऱ्यांच्या संपाच्या वीजनिर्मितीवरती आणि वितरणावरती परिणाम झालाय. ब्रह्मपुरी शहर आणि ग्रामीण भागातला वीजपुरवठा सध्या खंडित असल्याची माहिती आहे. अनेक ठिकाणी विजेचा लपंडाव पाहायला मिळतोय. हा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न शर्थीनं सुरू केले गेले आहेत. अदानीने जे खासगीकरणासाठी वीज समांतर परवाना मागितलेला आहे तो रोखण्यासाठी आणि आपल्या सामान्यांना मिळणारे जी सबसिडी आहे किंवा जे सामान्य ग्राहकांना मिळणारे वीज दर यांच्यासाठी सुद्धा आमचा लढा आहे. आणि हा लढा फक्त आमचा वीज कामगारांचा नसून हा सामान्य ग्राहकांसाठी सुद्धा आहे. हे जी वीज कंपनीकडनं चाललेली खासगीकरणाची प्रक्रिया आहे ही थांबवण्यासाठी जनतेने सुद्धा सहभाग घ्यावा. कारण जनतेला जर स्वस्त वीज पाहिजे असेल, जनतेला चांगली सेवा पाहिजे असेल, तर सरकारी वीज कंपनी चांगली सेवा देऊ शकतो ही आम्ही हमी देतो. आणि खासगीकरणाच्या विरोधात लढ्यामध्ये जनतेने सहभाग द्यावा अशी मी आग्रहाची विनंती करतो. तर ब्रह्मपुरी शहर आणि ग्रामीण भागातला चंद्रपूर मधला विद्युत पुरवठा सध्या खंडित आहे. वीज पुरवठा सुरळीतपणे सुरू ठेवण्याचे प्रयत्न सध्या प्रशासनाकडनं केले जात आहेत आणि विद्युत पुरवठा खंडित होण्याचं कारण म्हणजे वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप. दुपारी 1 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्याकडे सध्या ऊर्जा खात्याचा भार आहे त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीसांसोबत महत्वाची बैठक पार पडेल आणि या बैठकीकडे राज्यभरातले वीज कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिक यांचं सुद्धा लक्ष असेल. तर चंद्रपूरमध्ये वीज निर्मिती कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. जोरदार घोषणाबाजी केली जाते. अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा विस्कळीत झाल्याची माहिती आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.